हरिकृष्ण डेव्हलपर्स घेऊन आले आहेत सहजानंद पार्क फेज 2 प्रकल्प. संपर्क 9823278195. गीता लॉन्स रिसॉर्ट गोवर्धन गंगापूर रोड नाशिक या ठिकाणी आशुतोष सुरेश शहाणे व आरुषी महेश गुप्ता यांचा विवाह सोहळा 1 डिसेंबर 2022 रोजी मोठ्या उत्साहात आणि आनंदात संपन्न झाला. त्यांच्या या विवाह सोहळ्याला मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते व अनेक हिंदी चित्रपटात देखील आपल्या अभिनयाने अनेक प्रेक्षकांच्या मनावर राज करणारे सचिन पिळगावकर यांनी उपस्थिती लावली होती. अभिनेते सचिन पिळगावकर यांनी लग्न सोहळ्याप्रसंगी वधूवरास आशीर्वाद देऊन भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तर अभिनेते सचिन पिळगावकर यांनी अत्यंत व्यस्त वेळेतून या विवाह सोहळ्यास उपस्थित राहून वधूवरास आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहिल्याने त्यांचे विशेष आभार मानण्यात आले. उपस्थित राहून आशीर्वाद दिले, मी त्यांचा खूप आभारी आहे. त्यांच्या बिझी शेड्यूलमधून आले, रात्री 1:30 त्यांचं फ्लाईट लँड झालं होतं दुबईचं आणि आज ते दुपारी तिथे नाशिकमध्ये आले आणि त्यांनी आवर्जून उपस्थित राहून आशीर्वाद दिले, त्याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे. जे न विसरण्यासारखी गोष्ट आहे, आमच्यासाठी फार मोलाची गोष्ट आहे. छान अनुभव, एकदम फॅमिलीसारखे होते. अगोदर त्यांच्यासोबत बरेच वर्ष आले काम करतो, सो त्यांना आमंत्रण दिलं होतं, ते आले, आम्हाला खूप छान वाटलं आणि आमच्यासाठी लग्नाची खूप छान मेमरी आहे की ते आज आम्हाला त्यांनी आशीर्वाद दिला. तो अगोदरपासूनच ते सोबत आहे, त्यांच्यासोबत काम केल्यापासून त्यांनी खूप काम कायम गाईड केलं आहे आणि खूप वडिलांसारखेच आहे. टाइम से हमने मतलब जानते हैं और उनके साथ काम किया है तो तब से एक बहुत अच्छा सा मतलब उन्होंने बहुत बच्चों जैसे हमें प्यार किया. तो आज वो आए, उन्होंने आशीर्वाद दिया तो बहुत बहुत अच्छा लग रहा है, बहुत बहुत लव्ड फील हो रहा है. सचिन पिळगावकर यांच्या उपस्थितीमुळे आशुतोष आणि आरोही यांच्या लग्नाचा हा एक अविस्मरणीय क्षण असणार आहे. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक.